नेक्स्ट पॉइंट इज क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्लाइन सॉलिड क्रिस्लाइन सॉलिडचे चार टाईप्स आहेत आयनिक क्रिस्टल कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल मॉलिक्युलर क्रिस्टल अँड मेटॅलिक क्रिस्टल चार पद्धतीमध्ये चार मध्ये क्रिस्टलाइन सॉलिड डिवाइड झालेला आहे त्यातला पहिला टाईप जो आहे आयनिक क्रिस्टल आयनिक क्रिस्टल्स म्हणजे आता इथे कन्स्टंट पार्टिकल्स जे आहेत ते काय असणार आहेत आयन्स असणार आहेत

सेकंड पॉईंट इज द अपोजिटली चार्जड आयन हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अपोजिटली चार्जड आयन हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं काय झालेले असतात हेल्ड झालेले असतात किंवा बांधले गेलेले असतात आणि तिथं हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच कुलम फोर्स तिथं तयार झालेला असतो देन थर्ड पॉइंट इज आयर्निक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल आयनिक क्रिस्टल हे हार्ड असतात कठीण असतात ठिसूळ असतात दे हॅव हाय मिल्टिंग पॉईंट त्यांचा मिल्टिंग पॉईंट हा जास्त असतो देन दीज आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हे इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर्स असतात किंवा नॉन कंडक्टर्स म्हणू शकतो आपण त्याला पण ज्यावेळी हे मेल्ट करतो आपण ही सबस्टन्सेस आयनिक क्रिस्टल्स जे काय आहेत ते आपण मेल्ट कलतो, वा ते करतो किंवा ते डिझर्म करतो वॉटरमध्ये त्यावेळी ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात फॉर एक्झाम्पल एन एस ओ फोर सी एफ टू के सी एल ही सगळी आयनिक क्रिस्टलची एक्झाम्पल्स आहेत देन सेकंड टाईप इज कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल आता इथे कन्स्ट्युएंट पार्टिकल्स हे जे आहेत त्या ॲटम्स असतात द कन्स्टंट पार्टिकल्स इन कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स आर ॲटम्स इथं कन्स्टंट पार्टिकल्स ॲटम असतात देन सेकंड पॉइंट इज द ॲटम लिंक्ड बाय कोव्हॅलंट बॉन्ड टू फॉर्म थ्री डायमेन्शनल नेटवर्क कवरिंग जायंट मोलिक्युल या ॲटम्स हे अशा पद्धतीनं कोव्हॅलेंट बॉन्डनी लिंक असतात आणि ते काय करतात तीन थ्री डायमेन्शनल त्रिमितीय असं नेटवर्क तयार करतात आणि एक एक प्रकारचा जायंट मोलिक्यूल मोठा मोलिक्यूल तयार करतात देन नेक्स्ट पॉईंट इज दे आर हार्ड व्हेरी हार्ड अँड मोस्ट इनकम्प्रेसिबल अँड हॅविंग हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ते फार कठीण असतात म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हा कसा असणार आहे ऑब्वियसली जास्त असणार आहे हार्ड जे सबस्टन्सेस असतात त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो कारण इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या सबस्टन्सेसमध्ये कसं असतं जास्त असतं देन नेक्स्ट पॉईंट इज दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ते पुअर कंडक्टर्स असतात हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर्स असतात पण इलेक्ट्रिसिटी ते केव्हा कंडक्ट करू शकतात कंडक्टिव्हिटी केव्हा इन्क्रीज होते ज्यावेळी आपण टेम्परेचर इन्क्रीज करू त्यावेळी इथं कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते फॉर एक्झाम्पल डायमंड अँड कॉड्स बोरानायट्राइड एवढी एक्झाम्पल्स आपण इथं देऊ शकतो देन थर्ड टाईप इज मोलिक्युलर क्रिस्टल्स मॉलिक्युलर क्रिस्टल्स म्हणजे काय किंवा मॉलिक्युलर क्रिस्टल्सच्या अंडर कोणकोणती एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो द सबस्टन्स सच ॲज सी एल टू सी एच फोर एच टू ओ टू ओ टू ऑन सॉलिडिफिकेशन गिव मॉलिक्युलर क्रिस्टल्स म्हणजे आपण सी एल टू क्लोरीन गॅस मिथेन गॅस किंवा एच टू ओ टू ओ टू हे गॅसेस फेजमध्ये पाहतो पण त्यांचं सॉलिडिफिकेशन ज्यावेळी करतो त्यावेळी ते मॉलिक्युलर क्रिस्टल्स या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतात देन फर्स्ट पॉइंट इज इन द मॉलिक्युलर क्रिस्टल इज द कन्स्टंट पार्टिकल्स आर मोलिक्युल्स कन्स्टियंट पार्टिकल्स हे काय असतात मोलिक्युल्स असतात आणि हे मोलिक्युल्स जे आहेत ते कसे असतात किंवा कन्स्टंट पार्टिकल मोलिक्युल्स तरी असतात त्याच्याबरोबर अनबॉन्डेड सिंगल ऍटम सुद्धा इथं कन्स्टंट पार्टिकल म्हणून ऍक्ट होतो आणि तो एकाच सबस्टन्सचा असतो देन मोलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय फेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन वेगवेगळ्या इंटरमोलिक्युलर फोर्सनी तो मोलिक्युल काय करत असतो बांधला गेलेला असतो किंवा होल्ड केलेला असतो त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ॲट्रॅक्शन असतं आणि हे इंट्रॅक्शन्स जे आहेत ते कोणकोणते आहेत बघा फर्स्ट वीक डायपोल डायपोल डायपोलडायपोलशन पोलर मोलिक्युल्स हे वीक डायपोल डायपोल डायपोलडायपोल्ट्रॅक्शन आपल्याला दाखवतात आणि पोलर मॉलिक्युल्स यांच्यामध्ये आपल्याला परमनंट डायपोलवमेंट पाहायला मिळते जे सबस्टन्स किंवा जे मोलिक्युल्स दोन पोल क्रिएट्स करतात अशांना आपण काय म्हणतो पोलर मोलिक्युल्स आणि ह्यांच्यामध्ये परमनंट डायपोलवमेंट ही असते फॉर एक्झाम्पल एच सी एल एच टू ओ ओ टू सेकंड इंट्रॅक्शन व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस नॉन पोलर मॉलिक्युल्स फॉर एक्झाम्पल सी एच फोर एच टू ए आर न्यूऑन ह्या मॉलिक्युल्समध्ये वीक डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स असतो देन इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स आता इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स कोणत्या मोलिक्युल्समध्ये असतो तर एच टू ओ एन एच थ्री एच एफ ह्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स असतात आता हे मोलिक्युलर क्रिस्टल्स जे काय आहेत ते सॉफ्ट असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा जो आहे तो कसा असतो कमी असतो त्यांच्यामध्ये असणारा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो कमी आहे देन दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड आर गुड इन्सुलेटर्स ते इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर्स असतात किंवा ते इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतात देन लास्ट टाईप जो आहे तो मेटॅलिक क्रिस्टल क्रिस्टलाइन सॉलिडचा लास्ट टाईप आपण बघतो आहोत मेटॅलिक क्रिस्टल आता मेटॅलिक क्रिस्टल जे आहे किंवा ॲटम्स ऑफ मेटॅलिक इलेमेंट्स हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड ॲटम्स जे आहेत मेटॅलिक इलेमेंटमध्ये ते मेटॅलिक बॉन्डनं काय करत असतात किंवा मेटॅलिक बॉन्ड त्यांच्यामध्ये असतो आता मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय इन अ सॉलिड मेटल द valence इलेक्ट्रॉन्स आर डी over crystals क्रिस्टल्स behind बिहाइंड charged metal मेटल आयन्स द पॉझिटिव्ह metal मेटल आयन्स in इन द सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स इट फॉर्म्स bond बॉन्ड आता इथं पॉझिटिव्हली चार्जड मेटल आयन्स असतात आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात सी ऑफ इलेक्ट्रॉन मोबाईल इलेक्ट्रॉन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड असतात आणि तिथं ते काय करतात मेटॅलिक बॉन्ड फॉर्म करतात आता हे मेटॅलिक क्रिस्टल्स जे आहेत ते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात मेटल्स आर मेलॅबल दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स आपण त्याच्यापासून काय करू शकतो शीट्स बनवू शकतो ही पहिली प्रॉपर्टी झाली दे आर डक्टाईल ड्रॉन इन्टू वायर्स त्यांच्यापासून ते, आपण वायर तयार करू शकतो तार बनवू शकतो देन थर्ड प्रॉपर्टीज मेटल्स आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी ते इलेक्ट्रिकल थर्मल कंडक्टिव्हिटी त्यांच्याकडे चांगली असते दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल सोडियम पोटॅशियम कॅल्शियम लिथियम आयर्न देन गोल्ड सिल्वर अँड कोबाल्ट एटसेट्रा